आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल। मांजरी येथे भाजपतर्फे प्रचार फेऱ्यात जोरात, मान्यवर नेत्यांच्या सहभागाने प्रचारात जोर। चिकोडी सदलगा विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अण्णासाहेब जोल्ले यांच्या प्रचारात मान्यवर नेत्यांच्या सहभागाने चांगला जोर धरला आहे। मांजरी येथे अण्णासाहेब यादव, श्रीधर भास्कर, ग्रामपंचायत उपाध्यक्ष बबन भिलवडे, मोहन लोकरे यांच्या नेतृत्वाखाली प्रचारात आघाडी घेतली आहे। प्रचार फेऱ्या, कॉर्नर सभा आदि माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचून भाजप उमेदवार अण्णासाहेब जोल्ले यांना विजयी करण्याचे आवाहन केले जात आहे। या प्रचारादरम्यान आमचे प्रतिनिधी राजू कोळी यांच्याशी या मान्यवरांनी केलेली बातचीत त्यांच्या शब्दात। भारतीय जनता पक्षातर्फे प्रचार तुम्ही आघाडी घेतलेला आहे समजते, परंतु तुमचा प्रचार कोणत्या पद्धतीने चालू आहे? विकास काम 30 वर्ष आम्ही प्रकाश शुक्रांना म्हणजे माझ्या मतदारसंघात निवडून दिलेलं आहे आणि 30 वर्षात त्यांनी विकासरत्न स्वतः स्वयंघोषित पदवी घेतलेली आहे। विकास म्हणजे काय असतो हे त्यांनी प्रत्यक्षात म्हणजे घरोघरी जाऊन दाखवलं पाहिजे। आमच्या गावात म्हणजे काम गावच्या दृष्टीनं जे बस स्टँड झालं आहे, बस स्टँडमध्ये आजपर्यंत झाल्यापासून एकही बस आत गेलेली नाही आणि बाहेर आलेली नाही, त्याला विकास म्हणायचं काय? गावाला दवाखाना 1992 साली दवाखाना म्हणजे PHC सेंटर मंजूर झालं। प्रत्यक्षात सुरुवात श्रीरामलू ज्यावेळी आरोग्यमंत्री झाले त्यावेळी ऑर्डर आली आणि काम चालू झालं, पण अजून आम्ही स्वतः सगळ्यांनी वर्गणी करून 6 लाख रुपये गोळा केला असताना सुद्धा म्हणजे आमची जागा रिजेक्ट करून त्यांनी दुसरी जागा घेतली, त्या दवाखान्यात सुद्धा बसत नाही, अजून त्याच्यामुळं आमचं आरोग्य केंद्र लोंबकळत पडलेलं आहे। ते नव्हते गावासाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्याच्या योजनेसाठी 2 कोटी रुपये गावानं खर्च केलं, म्हणजे ग्रामपंचायतीमार्फत खर्च करून गेलेले आहेत, पण अजून सुद्धा स्वच्छ पाण्याची योजना झालेली नाही, म्हणजे त्या पूर्ण भोगस योजना करून गेलेल्या आहेत। त्या काळात गंगा कल्याण योजना झालेल्या आहेत, अत्यंत गरीबातल्या गरीब घटकापर्यंत गंगा कल्याण पोहोचलेले नाहीत। आमच्या इथला आंबी समाज म्हणून आहे, ज्यांची 1 एकर 2 एकर 2.5 एकर अशी जमीन आहे, फक्त नदीपासून 3000 फुटावर त्यांची जमीन आहे, पण त्यांना गंगा कल्याण झालेलं नाही। जे कोणी श्रीमंत लोक आहेत ज्यांच्या स्वतःच्या पाईपलाईन आहेत, अशा लोकांनाच परत गंगा कल्याण करून पाईपा त्या विकण्यात आलेल्या आहेत, हे प्रत्यक्ष डोळ्यानं जगाने नागरिकांनी सगळ्या बघितलेलं आहे। आणि त्यांच्याकडं नोकरींचा व्यवसाय हा उपलब्ध झालेला नाही, काम म्हणजे रोजगारांची काही रोजगार निर्मिती केलेली नाही। 30 वर्षात एकही इंडस्ट्रीज आमच्या भागात आणलेली नाही, एकही म्हणजे मुलाला नोकरी लावली नाही। आता आमचे जे कॅन्डिडेट आहेत अण्णासाहेब जोल्ले, सध्या त्यांच्याकडे 3000 लोक म्हणजे सुशिक्षित लोकांनी काम लावलेलं आहे त्यांनी, अशा पद्धतीनं म्हणजे आता आमचं BJP म्हणजे सध्या वारं जोरात आहे आणि 100% विजयाची खात्री आहे की त्यांच्याच नेत्यांना त्यांनी सगळं विकास कामं राबवलंय असं सांगतात, त्याबद्दल त्यांचं मत काय? नाही, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या आसपास जे लोक आहेत म्हणजे आमदारांच्या म्हणा अथवा कार्यकर्त्यांच्या आसपास जे आहेत त्यांनी स्वतः योजना राबून घेतल्या आहेत। गंगा कल्याण असू देत अथवा गोटा असू देत अथवा मसरांची योजना असू देत, गोरगरिबापर्यंत कुठलीही योजना पोहोचलेली नाही। सर्वसामान्य माणसांना त्यांनी काय काम केलं, सर्वसामान्यबद्दल काय केलं असं तुमचं? सर्वसामान्य लोकांना काहीच केलं नाही। आमच्या गावच्या सार्वजनिक कामाच्या अवधीत म्हटलं तर मानतेशानाने जे काही म्हणजे स्मशानला जायचा रस्ता केला, 2 कोटी रुपये खर्च करून पिचिंग आणि रस्ता केलेला आहे, ते नव्हते संडास। आता जे आमचं गाव हगंदर मुक्त जे दिसतंय डोळ्याला, त्याचं सगळं श्रेय सावकार प्रभाकरांना कोऱ्यांना आहे। कोऱ्या साहेबांनी 70 लाख रुपये आमच्या संडासाठी दिलेले आहे, 5-5 लाखाच्या 7 म्हणजे युनिट बांधलेलं आहे आणि 25 लाखाचं 1 युनिट बांधलेलं आहे। अशा प्रकरणी 70 लाख रुपये योजना संडासाठी खर्च केलेला आहे। त्यांनी काँक्रीट जे गावात रस्ता केला होता ते 6 महिन्यात उपटून गेलेलं आहे, 85 लाख वाया पाण्यात गेलेलं आहे त्यांचं। त्याच्यानंतर आणि लोकसेवा दिल्यामध्ये डांबरी केलवरती त्याली चिकोडीत याबद्दल उपस्थित असलेला जनसमुदाय याचा तुम्हाला काय फायदा होणार काय? आमच्या अपेक्षेपेक्षाही लोक जास्त म्हणजे सभेला उपस्थित राहिले। आमच्या गावातून आम्ही 60-70 गाड्या योजना केली होती लोकांना यायची, पण 60-70 गाड्या संपल्यानंतर सुद्धा 200 मोटरसायकल झाल्या, 4 ट्रकातनं लोक न्यावं लागले आम्हाला। अशा पद्धतीनं उत्स्फूर्तपणे तरुणांचा पाठिंबा मिळत आहे। यंग जे जनरेशन आहे सध्या ते सगळं मोदीच्या फेवरमध्ये। विकासरत्न म्हणून जिने काय 30 वर्ष जे काय गाजावाजा करत आले तर फक्त डुप्लिकेट विकासरत्न। विकासरत्न म्हणजे काय? एकच रस्ता 30 वर्षात 60 वेळा केला, एवढंच। एकच रस्ता मोडायचा आणि दुसरा रस्ता तोच रस्ता आणि परत करायचा, तोच फंड आणायचा, तेच पैसे आमचं पैसे आम्हाला वाटायचं आणि निवडून द्यायचं निवडून यायचं। ह्याच्याशिवाय त्यांनी विकासाचं दुसरं कुठलं काम केलं नाही। आणि गंगा कल्याण योजना राबवल्या त्या सुद्धा अशा राबवल्या की फक्त पाईपा द्यायच्या आणि मोटर कुठं गप करायचे। तसं निपाणी मतदारसंघात जे काय गंगा कल्याण योजना झाल्या त्या योजना झाल्या त्या पूर्ण मोटरला पेटीला किल्ली लावून सकट त्यांनी दिली, पण हिनी फक्त पायपा एवढ्याच दिल्या।
असं सगळं काम आतापर्यंत 30 वर्षात केलं, हे दोन नंबरच काम केलं त्यांनी, त्यांच्यापुरतच त्यांनी निधी दिला. आमच्या ज्या पंचायत बीजेपी आहेत तिथली घरं आलेली कॅन्सल करायचं आणि आपली घरं तेवढी डिक्लेअर करायचं, ह्याच्याशिवाय त्यांनी दुसरं काय काम केलं नाही. राजकारणाशिवाय त्यांचा बिझनेस नाही, लोकांचा विकास म्हणून काहीच नाही, फक्त राजकारण करून आतापर्यंत त्यांनी आमदार म्हणून पद स्वीकारून घेतलं. नासाहेब जिल्ह्यानं किती मतदान देत आलं? आता आमच्या गावातून आम्ही कमीत कमी 2 ते 3 हजार लिडिंग करून देणार एवढं मी सांगतोय अगदी खात्रीपूर्वक. आणि सगळ्यांनी आतापर्यंत जे काय आपण अगदी प्रचारात अगदी उच्चांक घेतलेला आहे त्या उच्चांकाप्रमाणे आपण अण्णासाहेब जोल्ले यांना कमीत कमी 3 ते 4 हजार मांजरीतनं लिडिंग करून द्यायचं एवढी मी अपेक्षा करतो.